नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। सामाजिक सुरक्षा विभाग पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी बिरदवडी येथे सापळा रचून तंबाखूजन्य गुटख्याची साठवणूक करून विक्री करणाऱ्या इस्मानवर कारवाई केली आहे। दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी बिरदवडी येथील राजेश राक्षे यांच्या रूममध्ये राघवेंद्र उर्फ संतोष शर्मा हा तंबाखूजन्य गुटख्याची साठवणूक करून त्याची विक्री करत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत रात्रभर सापळा रचून सकाळी 7:30 वाजता छापा टाकून मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतलंय। आरोपींकडून 22,340 रुपये रोख रक्कम, 455,440 रुपये किमतीचा तंबाखूजन्य गुटखा, 1,00,000 रुपये किमतीची एक हुंदाई कंपनीची MH 10E 13 86 क्रमांकाची चारचाकी कार असा एकूण 577,780 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। राघवेंद्र उर्फ संतोष विजय शंकर शर्मा वय वर्ष 38, संदीप ज्ञानदास चौधरी वय वर्ष 26, कृष्ण मुरारी उर्फ कल्लू गुप्ता, राजेश राक्षे वय वर्ष अंदाजे 40 वर्षे याच्या विरुद्ध चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 213/2022 भादवी कलम 328/272/273/188/34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करीत आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर संजय शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंडे, भगवंत मुठे, अमोल साडेकर, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे यांनी केले आहे। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देव भालके, पिंपरी चिंचवड। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।